चटपट बातम्यांमध्ये आपलं स्वागत. मी अजित चव्हाण बातम्यांकडे वळूया. अमेरिका आणि चीन आता व्यापारी करारासंदर्भात चर्चा करण्याकरता तयार झाले. चीनवर ट्रम्प प्रशासन 25% कराचा प्रस्ताव आणण्याच्या विचारात होते, पण आता हा प्रस्ताव रद्दबातल होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. चिलीमध्ये कॅब ड्रायव्हर्सनं धरणं आंदोलनं केली, यावेळी वाहतूक कोंडी झाल्यानं त्याचा फटका वाहतुकीला बसला. या ठिकाणी कॅब चालकांनी आपल्या काही मागण्यांकरता हे आंदोलन केलं. निवडणूक जिंकल्यानंतर इम्रान खान यांनी रॅली काढली. पाकिस्तानच्या जनतेनं निवडून दिल्याबद्दल इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या नागरिकांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या पाठीराख्यांनी जोरदार जल्लोष केला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांना पुन्हा एकदा तुरुंगात पाठवण्यात आले. तब्येत बिघडल्यानं शरीफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी एका बसमध्ये स्फोट केला. या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण गंभीर जखमी आहेत. लाओसमध्ये बांधबंदिस्ती केलेला एक बांध तुटला, त्यामुळे आतापर्यंत 100 लोक बेपत्ता आहेत. बचाव आणि सुरक्षा पथक युद्ध पातळीवरती काम करते. मेक्सिकोत उड्डाणाच्या वेळी विमानाची दुर्घटना घडली. विमान उड्डाणावेळीच कोसळला आणि हा अपघात घडला. विमानात आग लागल्यानं विमानातले 85 जण जखमी झाले. ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सर्वात भीषण दुष्काळ दिसून येतोय. जमिनीवरती गवतही शिल्लक राहिलेलं नाही. पशुपक्ष्यांची तहान आणि भुकेनं व्याकुळता अनुभवता येते. अनेक ठिकाणी तर पशुपक्ष्यांचा मृत्यू होतोय. जमिनीला भेगा पडल्यात, विहिरींमधलं पाणी आटलंय. 57% भाग दुष्काळ पीडित म्हणून घोषित करण्यात आला. अल निनो आणि ग्लोबल वॉर्मिंग ही दुष्काळाची दोन प्रमुख कारणं सांगितली जातात. भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरामध्ये 0.5% वाढ केली आहे. गेल्या 2 महिन्यातली ही दुसरी व्याजदर वाढ आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्याकरता रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल उचललंय. सध्या महागाईचा दर हा निर्धारित 4% जास्त आहे. दरम्यान या वित्तीय वर्षात पहिल्या सत्रात GDP दर रिझर्व्ह बँकेनं 7.4% इतका निश्चित केला आहे. तर GDP हाच दर या वित्तीय वर्षातल्या दुसऱ्या सत्रासाठी RBI नं 7.5 ते 7.6% इतकं ठरवलेलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची दिल्लीत भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी यादीला ममता बॅनर्जींचा विरोध आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी विरोधकांसह सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. दिल्ली दाखल झालेल्या ममता बॅनर्जींनी अडवाणी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी ममता यांनी अडवाणींचे वाकून पाय धरले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्याचा व्हिडिओ आता देशभरात व्हायरल होतोय. सप्टेंबरमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासह नारळ फोडणार आहेत. ओंकारेश्वराच्या दर्शनानं राहुल गांधी प्रचाराला सुरुवात करतील. निवडणूक प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशमधील मंदिरं, जैन मंदिरं, गुरुद्वारा यांची सूची तयार करण्याचे आदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले. काँग्रेसचं मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्रानं आज मध्य प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होईल असं भाकीत छापलंय. वर्तमानपत्रांनी छापलेल्या सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि बसपाची आघाडी झाली नाही, तर त्याचा फायदा सरळ भाजपाला होईल. भाजपाला 147 जागा मिळतील असं सर्वेक्षणाचं भाकीत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलंय. काँग्रेसला 73 आणि बहुजन समाज पक्षाला 10 जागा मिळतील असंही सर्वेक्षणात पुढं आलंय. राजकोटमध्ये वाहतुकीचे नियम तोडून पळ काढणाऱ्या एका महिलेला महिला वाहतूक पोलिसानं गाडीच्या मागे धावत जाऊन पकडले. CCTV ही घटना कैद झाली. महिला ट्रॅफिक पोलिसानं स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेला नियम तोडल्यानं गाडी बाजूला घ्यायला सांगितलं, मात्र महिलेनं गाडी पुढे दामटली. गाडीच्या मागून धावत या महिला पोलिसानं ही स्कूटी रोखून धरली. दीवमध्ये शाळेचा वर्ग सुरू असताना चालू पंखा तुटून मुलांच्या बाकावरती पडला, त्यामुळे एक विद्यार्थी जखमी झालाय. तास सुरू असताना ही घटना घडली. पाटणा इथे गांधी सेतूवरून हाजीपूरला जाणाऱ्या स्कॉर्पिओचा अपघात झाला. वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला आणि गाडी थेट नदीत कोसळली. CCTV घटना चित्रित झाली. 38 नंबरच्या पिलरजवळ पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं, त्यासाठी इथं गर्डर उभारण्यात आले होते. भरधाव वेगात येणाऱ्या गाडी चालकानं गाडी थेट गर्डरवर आदळणार म्हणून ते थांबवण्याकरता ब्रेक दाबला असता ती गाडी थेट नदीत जाऊन कोसळली.
मंगळवारी दुपारी 4 वाजल्यापासून 3 वर्षांची मुलगी बोरवेलच्या खड्ड्यात पडली आहे. बिहारमधल्या मुंगेर गावातली घटना. मुलीला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बोरवेलसाठीचा खड्डा 225 फूट खोल आहे, मात्र 48 फुटांवरती ही मुलगी अडकली आहे. मुलीपर्यंत पाईपच्या माध्यमातून ऑक्सिजन पोहोचवण्यात आला, तसंच तिला चॉकलेट देण्यात आलंय. हाक मारल्यावर तिच्या रडण्याचा आवाजही येतो. मुसळधार पावसामुळे यमुना नदीनं पाण्याची धोक्याची पातळी पार केली आहे. यमुना नदीचा जलस्तर 206.5 मीटरवर पोहोचलाय. उस्मानपूर भागामध्ये खादर इथे चारही बाजूनं बसला पाण्यानं घेरलंय. आतापर्यंत 14,000 लोकांचं स्थलांतर करण्यात आलं. आसाममध्ये जवळपास 50,000 नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. राज्यामधल्या अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला. आतापर्यंत 20 अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुरानं हाहाकार माजवलाय. पावसामुळे आलेल्या पुरानं आतापर्यंत राज्यात 80 बळी घेतले. अनेक जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा दिला. काल राजधानी लखनौसह काही जिल्ह्यांमध्ये 24 तासात 15 जणांचा बळी गेलाय. मुसळधार पावसामुळे 461 घरांचं नुकसान झालं, तर 84 जण जखमी झालेत. राज्यातल्या काही भागात अजूनही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत. नद्या पार करण्याकरता पूल नसल्यानं नागरिकांना दोरखंड बांधून त्याच्या सहाय्यानं नदी पार करावी लागते. देशामध्ये राष्ट्रीय नागरिकत्व सूचीवरून सध्या राजकीय वादळ उठलंय. राष्ट्रीय नागरिकत्व सूची प्रक्रियेअंतर्गत 2 दिवसांपूर्वी आसाममध्ये प्राथमिक यादी जारी करण्यात आली. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणी दरम्यान न्यायालयानं प्रक्रिया सुरूच ठेवण्याचे आदेश दिलेत, पण ज्यांना यादीतून वगळण्यात आलंय त्यांना आपलं भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्याकरता नियमबद्ध प्रक्रिया सादर करण्यात तयार करण्याचे आदेश सरकारला देण्यात आले. ही प्रक्रिया पुढच्या 15 दिवसात तयार करून 16 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सादर करा, असंही आदेशात म्हटलंय. आता लाच देणाऱ्यालाही तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा सुधारणा 1988 राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. या नव्या लाचविरोधी कायद्यानुसार लाच देणाऱ्या व्यक्तीला आता जास्तीत जास्त 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणातली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सीबीआय न्यायालयाचे वकील बी एच लोया यांच्या मृत्यूचा तपास पुन्हा करावा यासाठी मुंबई वकील संघानं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी याचिका मुंबई वकील संघानं दाखल केली होती, ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं स्पष्ट केलं आहे. उत्तर कर्नाटकच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं तर वेगळ्या राज्याची मागणी करू, असा इशारा उत्तर कर्नाटकमधल्या विविध मठाधीशांनी दिला. मंगळवारी सुवर्ण विधान सौध समोर यासाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात उत्तर कर्नाटकातील 100 अधिक स्वामींनी भाग घेतला होता. यावेळी उत्तर कर्नाटक राज्याचा वेगळा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता. गावचा रस्ता नसल्यानं गर्भवतीला साडीची डोली करून 12 किलोमीटरपर्यंत नेण्यात आलं. आंध्र प्रदेशमधल्या विजयनगरम जिल्ह्यात ही घटना घडली. या महिलेनं रस्त्यातच मुलाला जन्म दिला. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच बाळाचा मृत्यू झाला. जिंदम्मा असं या पीडित महिलेचं नाव आहे. तिला पार्वतीपुरम ITDL रुग्णालयामध्ये सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं. व्हॉट्सअपनं व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल पाठोपाठ आता ग्रुप कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली. व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल या दोन्ही पर्यायांमध्ये ग्रुप कॉलची सुविधा देण्यात आली. त्याद्वारे एकाच वेळी 4 जणांना परस्परांशी संवाद साधता येईल. कोणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करू नये, असं आवाहन आधार जारी करणाऱ्या प्राधिकरणाकडून करण्यात आलंय. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायचे प्रमुख आर एस शर्मा यांच्या आधार हॅकिंग चॅलेंजच्या वादानंतर UIDAI ही सूचना जारी केली आहे. ऑनलाईन व्यापार आणि सवलती यावर नियंत्रण आणण्याकरता केंद्र सरकारकडनं नवं धोरण आणलं जात आहे. त्यामुळे वेबसाईटवरून होणारी स्वस्तातली शॉपिंग लवकरच इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. नव्या ई कॉमर्स धोरणाचा मसुदा सरकारनं सोमवारी जारी केला आहे. त्यावर लोकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या. उद्या रेल्वेचं संगणकीकृत तिकीट आरक्षण तासाभराकरता बंद असेल. दुपारी 1:15 ते 3:15 दरम्यान हे आरक्षण बंद असेल. तिकीट आरक्षणाची जबाबदारी असलेली क्रिस ही संस्था ऑनलाईन डिझास्टर रिकव्हरी ड्रील करणार आहे. त्यामुळं हे घडणार आहे. नवी कार घेण्यासाठी आता तुम्हाला ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. कार उत्पादक असलेल्या कंपन्या महिंद्रा, टाटा मोटर्स आणि होंडांनी आपल्या गाड्याच्या किमती वाढवल्यात. महिंद्रानं किमती 2% वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त 30,000 मोजावे लागणार आहेत.
ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये नव्या तरतुदी लागू करण्याकरता केंद्रीय मंत्रिमंडळानं विधेयकाला मंजुरी दिली आहे. दलित आणि आदिवासींवरच्या अत्याचार रोखण्याकरता ॲट्रॉसिटी कायद्यात या तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे. आता हे विधेयक मंजुरीसाठी संसदेत मांडलं जाईल. मार्चमध्ये झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीवेळी काही निकष मांडले होते, त्याला विविध राजकीय पक्षांनी विरोध केला होता. त्यामुळे ॲट्रॉसिटी कायदा निष्प्रभ झाल्याची टीका विविध संघटनांनी केली आहे. मराठा आरक्षणाबाबतीत सरकार कार्यरत झालंय, लवकरच आरक्षण द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीनं ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी केली. तसंच मराठा समाजाने आत्महत्या न करता शांततेनं आंदोलन करा असं आवाहन छगन भुजबळांनी केलं. सोलापूर जिल्ह्यात अजून काही ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. शहर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज जेलभरो आंदोलन मागे घेण्यात आलंय. मात्र सोलापूर पुणे महामार्गावर कोंडीजवळ उत्तर सोलापूर या परिसरात सकल मराठा समाजानं चक्काजाम आंदोलन करून निषेध केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जुन्नर तालुक्यात बंद पाळण्यात येतोय, त्यामुळे परिसरातले सर्व व्यवहार ठप्प आहेत. लातूरमध्ये मराठा समाजाचा ठिय्या आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाच्या मागणीसाठी आंदोलकांची प्रचंड घोषणाबाजी सुरू आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातल्या वडोद बाजार गावात एका 17 वर्षांच्या मुलानं मंगळवारी विहिरीत उडून आत्महत्या केली. प्रदीप मस्के असं त्याचं नाव आहे. 75% गुण मिळून तिसऱ्या फेरी अखेर ITI त्याचा नंबर लागला नाही, त्यामुळे त्यानं निराश होऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षणाबाबत मुंबईमधल्या आझाद मैदानावर मराठा संघटनांचं आंदोलन सुरू आहे. गेल्या काही दिवसात आंदोलनकर्त्यांवर जाणून बुजून दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. सांगलीमधल्या प्रभाग क्रमांक 15 आणि 14 इथल्या बूथ बाहेर जमावावरती सौम्य लाठीमार करण्यात आला. काँग्रेस भाजप कार्यकर्ते आमने सामने आले होते, मात्र नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुन्हा मतदान सुरू केलं. सांगली मिरज कुपवाड शहर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. 1:30 वाजेपर्यंत 34% मतदान झाले. शहरात एकूण 544 मतदान केंद्र आहेत. 2121 मतदान यंत्र शहरात लावण्यात आली आहेत. तर सांगलीमध्ये निवडणुकीच्या कामाकरता 3060 कर्मचारी तैनात आहेत. 78 जागांसाठी 451 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर इकडे जळगाव महापालिकेच्या 75 जागांसाठी 7:00 मतदानाला सुरुवात झाली. 3:30 50% अंदाजे मतदान झालंय. भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी पक्ष MIM अपक्षांसह 303 उमेदवारांचं भवितव्य EVM बंद होत आहे. शहरातल्या 469 मतदान केंद्रांवर 3,65,000 मतदार मतदानाचा हक्क बजावतात. जळगावच्या महापालिकेसाठी मतदान सुरू असताना मतदारांना भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप होत आहे. समताप नगर परिसरात भाजप पदाधिकाऱ्यांचं वाहन पकडण्यात आलं, यात 40 लाख असल्याचा आरोप केला जातोय. भुसावळ नगर परिषदेच्या बांधकाम सभापतींचं हे वाहन होतं. रामानंद पोलिसांनी ही गाडी जप्त केली. या गाडीमध्ये भाजपचं प्रचार साहित्य एक पिशवी आढळून आली. या पिशवीत नेमकं काय आहे याची चौकशी पोलीस करत आहेत. जळगावमध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. महापालिकेत सध्या सुरेशदादांचीच सत्ता आहे. गेल्या निवडणुकीवेळी सुरेश जैन पालिका घरकुल घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात होते, यावेळी मात्र ते प्रत्यक्ष मैदानात असल्यानं भाजपसमोर कडवं आव्हान आहे. राजकारणामध्ये स्वच्छ चारित्र्याचे लोकप्रतिनिधी निवडून द्यावेत, याकरता राज्य निवडणूक आयोगानं प्रथमच महापालिकेच्या निवडणुकीत एक वेगळा प्रयोग केला. उमेदवारांनी निवडणुकीच्या शपथपत्रात नमूद केलेली त्यांची माहिती मतदारांसमोर आणण्याचं ठरवलं आहे. वॉर्डाकडे नगरसेवक लक्ष देत नसल्याचा आरोप करत नागपूरकरांनी शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर नगरसेवकांना प्रकट होत जनतेच्या समस्या ऐकाव्या लागल्या. सेरोगसी आपत्तीप्राप्तीसाठीचा उपाय मानला जातो, मात्र सेरोगसीच्या माध्यमातून काही जण आपल्या झोळ्या भरतायत. सेरोगसी करता वापर ज्या महिलांचा होतो त्यांचं आर्थिक शोषण होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. एजंट दाम्पत्यासह 4 नामांकित डॉक्टरांवर नागपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा या प्रकरणी दाखल केला आहे. अनुदानित LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आता भुर्दंड बसणार आहे. अनुदानित गॅस सिलेंडर 1.76 रुपयांनी महाग झाला. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळनं गाय आणि म्हैस या दूध दरात 2 रुपयांची वाढ केली.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या महिन्यामध्ये केलेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर दुधाला लिटर मागे 25 रुपये भाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, त्याची अंमलबजावणी आजपासून होत आहे. पण प्रत्यक्षात नगर जिल्ह्यातल्या अनेक डेअरी चालकांकडे दूध संकलन केंद्राकडे याबाबतीत अधिकृत माहिती नसल्याचं समोर येत आहे. दूध उत्पादक आंदोलनामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 5 रुपये अनुदान न जमा करता गायीच्या दुधाचा किमान दर 25 रुपये निश्चित केला. त्याचबरोबर दुधाची पावडर बनवणाऱ्या संघांना 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. 21 जुलैपासून दरवाढीची अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारनं दिल्यानंतर बहुतांश संघांनी दूध दरवाढ केली आहे आणि त्या वाढीव दरानं दूध खरेदी सुरू आहे. स्वतःला भावी मुख्यमंत्री समजणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे कुठले आंदोलन चिघळवण्याचं काम करतात अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. दूध दराचं आंदोलन त्यांनीच चिघळवलं असा आरोप शेट्टींनी केला. पाणी टंचाईग्रस्त भागातले पेयजल प्रकल्प पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र सरकारनं तब्बल 7000 कोटी मंजूर केलेत. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी माहिती दिली. राज्यातल्या 10,500 अधिक गावातल्या पेयजल प्रकल्पांकरता हा निधी वापरला जाईल. नांदेड जिल्ह्यातल्या किनवटच्या जंगलात हिंस्त्र अस्वलानं एका वृद्धाला ठार करून त्याचं मुंडकं खाल्लंय. अन्य एकावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलंय. आज मास्टर भगवान दादांची 105वी जयंती. भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात या मराठमोळ्या कलाकारानं वेगळाच ठसा उमटवला. त्यांच्या नृत्याची खास शैली आजही सर्वांना भावते. त्यांच्या याच नृत्यशैलीचे अनेक लोक आजही दिवाण आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित अलबेला हा सिनेमा त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त बनवण्यात आला होता. ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांच्या 85व्या जयंतीनिमित्त गुगलनं त्यांना डुडलद्वारे आदरांजली वाहिली. रात्री आकाशात चमचमत्या चांदण्यात लाल साडीतली सुंदर मीना कुमारी असं चित्र रेखाटण्यात आलं. 1 ऑगस्ट 1933 मेहजबीन बानो म्हणून जन्मलेला मीना कुमारी यांनी ट्रॅजेडी क्वीन म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवलं. बालपणीच अभिनय क्षेत्रात बेबी मीना म्हणून पदार्पण केलं आणि त्यानंतर त्यांना मीना कुमारी अशी ओळख मिळाली. अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या तब्येतीत सुधारणा होते. जुलै महिन्यात सोनालीला कर्करोगाचं निदान झाल्याचं समजतात. तातडीनं तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार करण्यात आले. सोनालीसोबत तिचं संपूर्ण कुटुंब आहे. बॉलिवूडच्या स्टार कन्यकांच्या यादीमध्ये आता एक नवं नाव समोर येतं आणि हे नाव आहे खुद्द बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या कन्याचं. शाहरुखची मुलगी सुहाना खान ही सोशल मीडियावरती प्रचंड फॉलोअर्स असलेली स्टार कन्या आहे. सुहाना आता ग्लॅमरच्या दुनियेत पदार्पण करते. वोग इंडियाच्या मुखपृष्ठावरती सुहाना खान झळकताना दिसते. सध्या जगभरात किकीनं अक्षरशः वेड लावलंय. सोशल मीडियावरती किकी चॅलेंजचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. अमेरिकेमध्ये ड्रेक नावाचा एक प्रसिद्ध गायक आहे. त्याचं इन माय फिलिंग हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालंय. तुम्ही चालत्या गाडीतून उतरायचं आणि ड्रेकच्या गाण्यावर डान्स करायचा हेच ते किकी चॅलेंज. महानायक अमिताभ बच्चन यांच्या ब्रह्मास्त्र या सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये बिग बी आणि आलिया भट सेटवरती वडापावचा आस्वाद घेताना दिसतात. या सिनेमाचं सध्या बल्गेरियामध्ये शूट सुरू आहे. बिग बीने या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी परदेशात समोसा आणि वडापावची सोय केली. प्रियंका चोप्रानं भारत सिनेमा सोडल्यानं अनेकांना धक्का बसला होता. प्रियंका निकशी लग्न करणार असल्यानं तिनं भारतात सिनेमा सोडल्याचं म्हटलं जात होतं. पण आता या सगळ्यावरनं पडदा उठला. प्रियंकाबरोबर क्रिस पॅट बरोबर काम करण्याकरता सलमानच्या सिनेमाला तिने नकार दिला. प्रियंका युनिव्हर्सल पिक्चर्सच्या काऊबॉय निंजा या सिनेमामध्ये क्रिस बरोबर ती स्क्रीन शेअर करणार आहे. करण जोहरच्या आगामी स्टुडंट ऑफ इयर 2 या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर गेले. हा चित्रपट याआधी 23 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा सिनेमा 10 मे 2019 प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत असणार आहे.